रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या रोटरी फेस्टिवलचे उद्घाटन शुक्रवारी गव्हर्नर इलेक्ट रश्मी कुलकर्णी आणि विनय कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. खान्देश्वरातील सर्कस मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाला अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 22 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या रोटरी फेस्टिवलला 1.5 लाखाच्या वर रसिक भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी पनवेल फेस्टिवलची मेजवानी पनवेलकरांना मिळणार आहे. 22 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या रोटरी फेस्टिवलमध्ये खाद्य जत्रा, ग्राहक पेठ आणि मनोरंजनाची विविध साधने असणार आहेत. पनवेल फेस्टिवलची सुरुवात 22 डिसेंबरला रोटरी कार्निवल परेडने होणार आहे. 23 डिसेंबरला गर्ज तो मराठी, 24 डिसेंबरला हँगओव्हर फॅशन शो, 25 डिसेंबरला रोटरी क्लब ऑफ द इयर, 26 डिसेंबरला सोनिया परचुरे यांचा नृत्यविष्कार, 27 डिसेंबरला मिस्टर अँड मिस पनवेल, 28 डिसेंबरला ग्रुप डान्स स्पर्धा, 29 डिसेंबरला कलर्स ऑफ इंडिया, 30 डिसेंबरला त्रिडिकाना आणि 31 डिसेंबरला म्युझिक फॅक्टरी विथ मोक्ष बॉन्ड या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रोटरी फेस्टिवल विषयी प्रोजेक्ट चेअरमॅन संतोष आंबवणे यांनी मल्हार टीव्हीला माहिती दिली. ह्यावेळी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पनवेल फेस्टिवल आयोजित करीत आहोत. लहानात लहान स्टॉलपासून मोठ्यात मोठे ब्रँडेड म्हणजे BMW पासून वेगवेगळे स्टॉल याच्यामध्ये प्रीमियम स्टॉल आहेत. त्याच्यानंतर फूड कोर्ट्स आहेत आणि 10 दिवसाचे सांस्कृतिक कार्यक्रमही चांगल्या प्रकारे आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये सोनिया परचुरे असतील असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. तसंच ह्या वर्षाचं मुख्य आकर्षण म्हणजे बुलेट ट्रेन, हेही मुख्य आकर्षण असणार आहे की आपल्या देशातली बुलेट ट्रेन कशी असेल याचं प्रात्यक्षिक तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात मुख्य म्हणजे यावर्षी हे आमचं 22वं वर्ष आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक व्हिजिट देतील असा आमचा अंदाज आहे. तरी माझं सर्व पनवेलकरांना आव्हान आहे की हे रोटरी पनवेल फेस्टिवलचा कार्यक्रम नसून सर्व पनवेलकरांचा कार्यक्रम आहे. तर जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा आणि आपल्या पनवेलचं नाव मोठं करूया एवढंच मी सांगतो. आणि मी चेअरमन या नात्याने पनवेलकरांना आव्हान करतो की तुम्ही या, मी तुमची वाट पाहत आहे. थँक्यू.